हॅलो वन वेलकम टू स्मार्ट एक्झाम मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओमध्ये आज आपण फेब्रुवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कव्हर करणार आहे चला तर वेळ न घालवता हा वीकली करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न नीती आयोगाचे नवे सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बी व्ही आर सुब्रमण्यम यांची नीती आयोगाचे नवे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समोरचा प्रश्न जागतिक सामाजिक न्याय दिवस कधी साजरा केला जातो तर दरवर्षी वीस फेब्रुवारीला जागतिक सामाजिक न्याय दिवस साजरा केला जातो समोरचा प्रश्न अलीकडेच डस्टलिक सैन्याभ्यास दोन हजार तेवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला पिथोरागड येथे लीक हा सैन्याभ्यास आहे आणि तो पिथोरागड येथे आयोजित करण्यात आला होता समोरचा प्रश्न अलीकडेच संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाच्या सत्राचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर रुचिरा कंबोज यांची संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाच्या बासष्टाव्या सत्राच्या अध्यक्ष म्हणून रुचिरा कंबोज यांच्या नावाची नियुक्ती करण्यात आली आहे समोरचा प्रश्न जीएसटी परिषदेची एकोणपन्नासावी बैठक कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली नवी दिल्ली येथे okay. समोरील प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये कोणत्या ते देशातील बारा चित्त्यांना भारतात आणण्यात आले तर साऊथ आफ्रिका पहा बारा साऊथ आफ्रिकेतील बारा चित्त्यांना भारतात आणण्यात आले समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यात पहिला राज्यस्तरीय झिंगा महोत्सव आयोजित करण्यात आला तर तो पंजाब येथे पहा पहिला राज्यस्तरीय झिंगा महोत्सव प्रॉन्स फेस्टिवल प्रॉन्स फेस्टिवल पंजाब येथे आयोजित करण्यात आला समोरचा प्रश्न अलीकडेच आठवा मृदा स्वास्थ्य कार्ड दिवस कधी साजरा करण्यात आला तर तो एकोणीस फेब्रुवारीला समोरचा प्रश्न अलीकडेच रणजी ट्रॉफी दोन हजार बावीस तेवीस चा किताब कोणी जिंकला तर तो जिंकला आहे सौराष्ट्रने समोरचा प्रश्न अलीकडेच थलसेना उपप्रमुख आर्मी चे उपप्रमुख म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे तर ती एम व्ही सुचिंद्र कुमार यांच्या यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे समोरचा प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर संजय कुमार मिश्र यांची झारखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे समोरचा प्रश्न अलीकडेच कोणी नॅशनल जिओग्राफिकची पिक्चर्स ऑफ द इयर पहा नॅशनल जिओग्राफिक हा एक चॅनल आहे आणि या चॅनलने पिक्चर्स ऑफ द इयर ही स्पर्धा आयोजित केली होती आणि ती स्पर्धा जिंकलेली आहे कार्तिक सुब्रमण्यम यांनी समोरचा प्रश्न अलीकडेच युनिसेफने बाल अधिकारांसाठी आपला राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली आहे तर आयुष्यमान खुराना यांच्या नावाची घोषणा केलेली आहे मित्रांनो हा करंट अफेअरचा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा पहा समोरचा प्रश्न अलीकडेच कोणी टेस्ट क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार लावण्याचा जागतिक रेकॉर्ड तोडला आहे तर तो तोडलेला आहे बेन स्टॉक्स यांनी समोरचा प्रश्न आधारशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी यू आय डी ए आयद्वारे लाँच करण्यात आलेल्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबोर्ड चे नाव काय आहे तर ते नाव आहे आधार मित्र समोरचा प्रश्न अलीकडेच विदेश मंत्री एस जयशंकर यांनी कोणत्या देशात सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण केले आहे तर ते फिजिया देशामध्ये समोरचा प्रश्न अलीकडेच हुंदाई मोटर इंडिया लिमिटेडचे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे तर रेणुका सिंग ठाकूर आणि यास्तिका भाटिया या दोघींची ओके समोरील प्रश्न फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये वस्त्र मंत्रालयाद्वारे दोन हजार तेवीस हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला तर तो मुंबई येथे आयोजित करण्यात आला समोरचा प्रश्न अलीकडेच भारतातील ऐंशी वे ग्रँड मास्टर कोण बनले तर ते बनले विघ्नेश एन आर भारतातील ऐंशी ग्रँड ग्रँडमास्टर चेस ग्रँडमास्टर बनलेले आहेत विघ्नेश एन आर आता मित्रांनो तुमच्यासाठी एक खूप इझी आणि खूप साधा सोपा प्रश्न विचारतो त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आपले भारताचे सर्वात पहिले चेस ग्रँडमास्टर कोण त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे प्रश्न पुन्हा एकदा ऐका भारताचे सर्वात पहिले चेस ग्रँडमास्टर कोण त्याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे बघू किती जण बरोबर उत्तर देत आहेत ओके समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या मेट्रोने पहिल्यांदाच स्वदेशी ट्रेन नियंत्रण व पर्यवेक्षण प्रणाली सुरू केली तर ती केली दिल्ली मेट्रोने समोरील प्रश्न अलीकडेच फिलिप्स डोमेस्टिक अप्लायन्सेस नाव बदलून काय ठेवण्यात आले वरसुनी असे नाव ठेवण्यात आले समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाद्वारे मुकाब इंडोर सुपर मेगासिटी प्रोजेक्ट स्थापित करण्याची घोषणा करण्यात आली तर ती सौदी अरेबिया या देशातर्फे अलीकडेच भारताद्वारे कोणत्या देशासोबत रियल टाईम पेमेंट सिस्टीम लाँच करण्यात आली सिंगापूर समोरचा प्रश्न अलीकडेच दीडशे टी दीडशे टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर कोण बनली ती बनली हरमनप्रीत कौर पहा दीडशे टी ट्वेंटी इंटरनॅशनल मॅच खेळणारी जगातील पहिली क्रिकेटर बनली आहे हरमनप्रीत कौर समोरचा प्रश्न अलीकडे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोणत्या शहरात डॉक्टर सायरस पुनावाला सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याची घोषणा केली तर ती हैदराबादमध्ये पहा सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने डॉक्टर सायरस पुनावाला सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे हैदराबादमध्ये समोरचा प्रश्न अलीकडेच कोणाची ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी यांची पहा ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणून डॉक्टर राजीव सिंग रघुवंशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या देशाने भारताच्या फ्रोझन सी फूडच्या आयातीवरील आपला निर्बंध हटवला आहे तर तो देश आहे कतार मित्रांनो करंट अफेअर्स मराठी हा जो हा व्हिडिओ जर तुम्हाला युजफुल वाटत असेल हा कंटेंट तुम्हाला युजफुल वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपले अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून आम्हाला कळवा समोरचा प्रश्न कोणत्या राजामध्ये देश राज्यामध्ये देशातील पहिला सेमी कंडक्टर बनवण्याचा प्लांट खोलण्यात येणार आहे तर तो गुजरातमध्ये समोरचा प्रश्न पाहूया उत्तर भारतातील पहिला न्यूक्लिअर प्लांट कोणत्या ठिकाणी बनवण्यात येणार आहे तर तो हरियाणा येथे बनवण्यात येणार आहे समोरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस कधी के साजरा केला जातो तर एकवीस फेब्रुवारीला दरवर्षी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस एकवीस फेब्रुवारीला साजरा केला जातो समोरचा प्रश्न अलीकडेच आय टी आय लिमिटेडचे नवे सी एम डी म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे राजेश रॉय यांची पहा आय टी आय लिमिटेडचे नवे सी एम डी म्हणून राजेश रॉय यांची निवड करण्यात आली आहे समोरचा प्रश्न अलीकडेच बाफ्टा अवॉर्ड दोन हजार तेवीस मध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे ऑस्टिन बटलर यांना पहा बाफ्टा अवॉर्ड दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून ऑस्टिन बटलर यांना निवडण्यात आलेले आहे समोरचा प्रश्न दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणी जिंकला तर तो जिंकला द कश्मीर फाईल्स या चित्रपटाने पहा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार दोन हजार तेवीस मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आहे द कश्मीर फाईल्सने आणि मूवी ऑफ द इयर ठरलेले आहे आर 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 ट्रिपल आर कोणत मूवी मूवी ऑफ द इयर ठरलेले आहे आर 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 ट्रिपल आर ओके आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता तो ठरलेला आहे रणबीर कपूर आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरले आहे आलिया भट पहा मित्रांनो दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार दोन हजार तेवीसवर आपण फुल डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि आय बटनवरही देतो तिथे क्लिक करून ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता पहा दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार दोन हजार तेवीसवर एकदम खूप युजफुल व्हिडिओ बनवला आहे तो नक्की तुम्ही पहा जर पाहिला नसेल तर तो आवर्जून तुम्ही पहा त्याचा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे समोरचा प्रश्न अलीकडेच कोणत्या बँकेने इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी योजना सुरू केली आहे तर ती बँक आहे इंडियन ओव्हरसीज बँक इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी योजना इंडियन ओव्हरसीज बँकेने सुरू केली त्यानंतरचा प्रश्न पहा अलीकडेच डिफेन्स सेक्रेटरीची सेक्रेटरीचा कार्यकाळ दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आला त्यांचे नाव काय आहे त्यांचे नाव आहे गिरीधर अरमानी समोरचा प्रश्न अलीकडेच एंटरप्रोनर ऑफ द इयरचा खिताब कोणी जिंकला तर तो जिंकला आहे सज्जन जिंदल यांनी समोरचा प्रश्न अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाच्या दरम्यान एफ इंडेक्स दोन हजार तेवीस चे आयोजन करण्यात आले तर ते भारत आणि आफ्रिकेच्या दरम्यान पहा एफ पासून आफ्रिका आय पासून इंडिया आणि इ पासून एक्सरसाइज आफ्रिका इंडिया एक्सरसाइज त्यापासून एफ इंडेक्स ओके समोरचा okay. प्रश्न केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस कधी साजरा केला जातो चोवीस फेब्रुवारीला केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सेंट्रल एक्साइज डे सेंट्रल एक्साइज डे हा दरवर्षी चोवीस फेब्रुवारीला साजरा केला जातो समोरचा प्रश्न मुंबईच्या चर्चगेटचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे सी डी देशमुख यांच्या नावे ठेवण्यात थे ना येणार आहे समोरचा प्रश्न वर्ल्ड बँकेचे नवे प्रमुख म्हणून अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी कोणाच्या नावाची घोषणा केली तर अजय बंगा यांच्या नावाची पहा वर्ल्ड बँकेचे नवे प्रमुख म्हणून अजय बंग अमेरिकेच्या राष्ट्रपतींनी अजय बंगा यांच्या नावाची घोषणा केलेली आहे समोरचा प्रश्न जागतिक स्काउट दिवस कधी साजरा केला जातो बावीस फेब्रुवारीला दरवर्षी जागतिक स्काउट दिवस बावीस फेब्रुवारीला साजरा केला जातो समोरचा प्रश्न अलीकडेच आशियाई लॉन बॉल चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या संघाने सुवर्ण पदक जिंकले तर ते भारताच्या संघाने पहा आशियाई लॉन बॉल चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या संघाने सुवर्ण पदक जिंकलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये या करंट तर मित्रांनो करंट अफेअर्स तर मित्रांनो या करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओमध्ये आज आपण तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मित्रांनो termito Termita Termitano Termitrano Termitrano, Termitrano. या करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओमध्ये आज आपण वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये कवर केलेल्या आहेत आणि महत्त्वाच्या चालू घडामोडींवर आपण डिस्कशन देखील केलेले आहे ले ले तर जर हा विकली करंट अफेअर्स इन मराठी व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू